नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नाशिक जिल्हा परिषदेत 700 पदांची मेगा भरती यासंबंधीची ही बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचाही भरती होणार असून सुमारे 700 पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे. विविध विभागामध्ये रिक्त जागांमुळे यंत्रणेवर ताण येत असल्याने भरतीची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून भरतीची कारवाई करण्याच्या प्रारूप कामाला देखील सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेत 1300 जास्त रिक्त पदे आहेत. सेवानिवृत्त आणि अन्य कारवायामुळे कर्मचारी कमी झाले आहेत, त्यामुळे मुख्यालय आणि तालुका पातळीवर कामकाजामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे देखील तक्रारी केल्या जातात. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीत या दोन विभागांची पदे भरण्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. शासनाच्या या मेगा भरतीत जिल्हा परिषदेला 700 पदे भरण्याची परवानगी मिळणार असल्याने त्याबाबतचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. भरतीची पदे आणि विभागामध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती घेऊन कोणत्या विभागात किती भरती करावायची आहे यासंदर्भात प्रारूप तयार करण्याच्या कामाला देखील वेग आला आहे. जिल्हा परिषदेतील काही अधिकारी या कामी मुंबई गेले असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या या भरतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश गीते यांनी देखील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भरती संदर्भातील माहिती सदस्यांना दिली. जिल्हा परिषद सदस्याकडून आरोग्य आणि शिक्षणाच्या मोठ्या तक्रारी असल्याने या दोन्ही विभागातच मोठा अनुशेष असल्यामुळे या दोन्ही विभागाच्या भरतीला विशेष महत्त्व असणार आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत 700 पदांची मेगा भरती होणार असून त्या संदर्भातील लवकरच जाहिराती प्रसिद्ध होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.